तुमच्याकडे जरी तांदळाचं पीठ नसेल तरीसुद्धा तुम्हाला असे उकडीचे मोदक बनवता यावे यासाठीच आजचीही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे रेसिपी भरपूर टिप्स आणि ट्रिक्स बरोबर शेअर केलेली आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तांदळाची पिठी न सुद्धा आपण हे असे पांढरे शुभ्र गुबगुबीत मऊसूद उकडीचे मोदक बनवू शकतो नमस्कार मी धनश्री आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती प्रेस करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत पटकन पोहोचतील तर असे हे सुंदर सुबक मोदक बनवण्यासाठी मी एक वाटी इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे इंद्रायणी तांदूळाला छान सुवास असतो त्यामुळे मी इथे हे तांदूळ वापरत आहे तुमच्याकडे जो कोणता तांदूळ उपलब्ध असेल तो तांदूळ तुम्ही इथे वापरू शकता हा तांदूळ स्वच्छ निवडून घ्यायचा आहे निवडून घेतल्यानंतर दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा हाताच्या मदतीने हा तांदूळ चांगला चोळून धुवून घ्यायचा म्हणजे आपली मोदकाची पारी छान पांढरु शुभ्र बनली जाते स्वच्छ तांदूळ धुवून घेतल्यानंतर यामधील आपण पाणी काढून घेऊया पाणी काढून घेतल्यानंतर यामध्ये हे तांदूळ आपल्याला भिजत ठेवण्यासाठी एक ते दीड ग्लास पाणी ओतून ठेवायचं आहे हे तांदूळ आपल्याला चांगले पाच ते सहा तास भिजवून घ्यायचे आहेत तुमच्याकडे जर कमी वेळ असेल तर कमीत कमी तीन तास तरी हे तांदूळ आपल्याला भिजवून घ्यायचे आहेत यावरती एक झाकण ठेवून हे तांदूळ भिजण्यासाठी मी साईडला ठेवून देत आहे तांदूळ भिजतायत तोपर्यंत आपण सारण बनवून घेऊया एका कढाईमध्ये मी दोन वाट्या खोवलेला नारळ घेतलेला आहे तुम्ही हा नारळ मिक्सरमध्ये सुद्धा फिरवून घेऊ शकता नारळाचा काळा भाग काढून मग तो मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचा आता यामध्ये एक वाटी गूळ घातलेला आहे दोन वाटी नारळासाठी एक वाटी गूळ हे समप्रमाण आपल्याला वापरायचं आहे वजनी पाहायला गेलं तर या दोन्हीचं प्रमाण सारखंच असतं गूळ जर जास्त झाला तर सारण थोडंसं सा पातळ होण्याची शक्यता असते त्यामुळे गुळाचं प्रमाण इथे तुम्ही योग्य वापरा हे पहा गूळ आपला पूर्णपणे वितळला आहे आता यामध्ये दोन चमचे भाजलेली खसखस घालायची आहे तुम्ही हे सारण बनवण्या अगोदर सुद्धा खसखस भाजून घेऊ शकता आणि मग यामध्ये सारण बनवू शकता खसखस घातल्यानंतर आपण हे पुन्हा हलवून घेऊया सारण थोडंसं सा परतून घेऊया तर हवं असल्यास तुम्ही यामध्ये अर्धा चमचा वेलची पूड सुद्धा टाकू शकता यामुळे सारणाला चव खूप छान येते वेलची पूड टाकल्यानंतर आपण पुन्हा हे मिक्स करून घेऊया पुन्हा हे हलवून घेऊया आणि इथे आपलं मोदकासाठीचं परफेक्ट सारण बनवून झालेलं आहे हे लगेचच कढईमधून बाहेर काढून घ्यायचं नाहीतर सारण थोडंसं सा कडक बनलं जातं आता सहा तासानंतर हे भिजवलेले तांदूळ आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक असे वाटून घ्यायचे आहेत अजिबात यामध्ये कुठे कणी राहता कामा नये नाही तर मग आपली मोदकाची पारी व्यवस्थित बनत नाही संपूर्ण तांदूळ मी मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी नितळून काढून घेतलेले आहेत आता इथे एक वाटी पाणी मी घेतलेलं आहे यामधील अर्धी वाटीच पाणी मी तांदूळ बारीक करण्यासाठी वापरत आहे आणि इथे मिक्सरला छानसे असे बारीक तांदूळ मी वाटून घेतलेले आहे तुम्ही पाहू शकता अगदी पीठ याचं तयार करून घ्यायचं आहे उरलेली जी अर्धी वाटी पाणी आहे ती मिक्सरचं भांडं स्वच्छ धुवून आपण यामध्ये ओतणार आहे यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे पुन्हा हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर एक वाटी तांदळासाठी एक वाटी पाणी असं प्रमाण आपल्याला इथे वापरायचं आहे आता यामध्ये एक चमचा साजूक तूप मी घातलेला आहे यामुळे मोदकाची पारी छान सुंदर सुळसुळीत बनली जाते मोसूद बनली जाते आता डबल बॉईलिंग मेथडने हे पीठ आपण शिजवून घेऊयात तर एका कढईमध्ये पाणी उकळत ठेवलेलं आहे आणि त्यावरती हे असं भांडं धरलेलं आहे आणि हे सतत मिश्रण आपल्याला हलवत राहायचं आहे म्हणजे याच्या गुठळ्या होणार नाहीत तर तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल आणि घरामध्ये तांदूळ तर उपलब्ध असतात जेव्हा तुम्हाला वाटेल तेव्हा अशा पद्धतीने तुम्ही मोदक बनवू शकता आणि हे पहा आपलं पीठ इथे तयार होत आलेलं आहे सतत हे एकसारखं हलवून घ्यायचं आहे चांगलं चांग तीन ते चार मिनिटे हलवत राहिल्याने हा असा मस्त पिठाचा गोळा तयार होतो पिठाचा चांगला गोळा तयार झाला की गॅस बंद करायचा आहे गॅस बंद करून यावरती झाकण ठेवून हे पीठ आपण दहा मिनिटांसाठी असंच ठेवून द्यायचं आहे म्हणजे पीठ छान तयार होतं दहा मिनिटानंतर एखादं पसरट मोठं ताट घ्यायचं आहे आणि या ताटामध्ये हे पीठ आपण काढून घेऊयात पीठ काढून घेतल्यानंतर एकसारखं एक जीव मळून घ्यायचं आहे ज्या पद्धतीने आपण भाकरीचं पीठ मळतो त्या पद्धतीने हे पीठ मऊसूत करून घ्यायचं आहे इथे मी एक पोटॅटो स्मॅशर घेतलेला आहे आणि त्याच्या मदतीने हे पीठ मी व्यवस्थित मऊ करून घेत आहे तुमच्याकडे पोटॅटो स्मॅशर नसेल तर तुम्ही एखाद्या तांब्या घेऊन सुद्धा हे पीठ व्यवस्थित एकजीव करून घेऊ शकता आता हाताच्या मदतीने थोडंसं मी आणखीन हे पीठ मऊ करून घेत आहे जेवढं आपण हे पीठ छान मळून घेऊ तेवढे मोदक आपले सुंदर सुबक बनले जातात मोदकाला कळ्या सुद्धा छान पडल्या जातात तर आता थोडस एक ते दोन मिनिटे मळल्यानंतर हे पीठ पहा किती छान तयार झालेलं आहे आणि अजिबात तिथे आपण दांदाच्या पिठाचा वापर केलेला नाही तरी सुद्धा एकदम छान हे पीठ तयार झालेलं आहे यावरती एखादा ओला कपडा आपल्याला झाकून ठेवून द्यायचा आहे म्हणजे हे पीठ आपलं सुकत नाही आता एका चाळणीवरती हळदीच्या पानांना थोडंसं मी तूप लावून घेतलेलं आहे या पिठाचा एक गोळा घेऊन याची छान पातळ पारी आपल्याला तयार करून घ्यायची आहे तर तुम्ही पाहू शकता अंगठ्याच्या मदतीने आपल्याला ही पारी पातळ तयार करून घ्यायची आहे तुम्हाला असं जमत नसेल तर लाटून सुद्धा तुम्ही घेऊ शकता एक चमचा सारण यामध्ये भरलेला आहे आणि अशा अंगठ्याच्या मधल्या बोटाने आपल्याला या मोदकाला खालपासून कळ्या पाडून घ्यायच्या म्हणजे अगदी कळीदार मोदक तयार होतात शक्य होईल तेवढ्या याच्या कळ्या आपल्याला जवळजवळ पाडून घ्यायच्या आहेत कळ्या पाडून झाल्यानंतर सर्व कळ्यांची तोंड एका साईडला करायचे आहेत आणि हलक्या हाताने हे तोंड आपल्याला जुळवून घ्यायचं आहे जर तुम्ही जास्त भार देऊन जर हे मोदक जुळवायला गेलात तर कळ्या सर्व मोडून जातात मोदकाला आकार नीट येत नाही तर नाजूक पद्धतीने आपल्याला याचं तोंड बंद करून घ्यायचं आहे आणि तुम्ही ते पाहू शकता अगदी कळीदार मोदक तयार झालेला आहे याच पद्धतीने आपण सर्व मोदक तयार करून घेऊया तुम्हाला जर सारण भरून कळ्या पाडता येत नसतील तर अगोदर या पद्धतीने पारीला कळ्या पाडून घ्यायच्या आहेत कळ्या पाडून घेतल्यानंतर मग या पारीवरती सारण भरून घ्यायचं आहे सारण भरून घेतल्यानंतर आपण हे फिरवत फिरवत असं मोदकाचं तोंड बंद करून घ्यायचं आहे तर आजची ही मोदक बनवण्याची पद्धत तुम्हाला आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि उकड न काढता मोदक कसे बनवायचे याचा व्हिडिओसुद्धा मी अपलोड केलेला आहे लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे तुम्ही तिथे जाऊनसुद्धा तो व्हिडिओ पाहू शकता या पद्धतीने सर्व मोदक आपले इथे बनवून झालेले आहेत तुम्ही पाहू शकता कळ्यासुद्धा अगदी सुंदर सुबक पडलेले आहेत एका कढईमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलं आहे त्यावरती ही चाळणी आपल्याला ठेवून द्यायची आहे चाळणी ठेवून दिल्यानंतर यावरती एक झाकण ठेवून पाच ते सात मिनिटांसाठी हे मोदक मी उकडून घेणार आहे हळदीच्या पानावरती मोदक जर उकडून घेतले तर त्या हळदीच्या पानाचा सुगंध मोदकाला लागला जातो आणि मग ते मोदक चवीला खूप सुंदर लागतात तर आता इथे मोदक आपले उकडून झालेले आहेत एक वाटी तांदळापासून कमीत कमी, कमी वीस मोदक बनले जातात तुम्हाला केवढ्या प्रमाणावर मोदक बनवायचे आहेत त्याप्रमाणे तुम्ही वाटीने तांदूळ मोजून घेऊ शकता थंड झाल्यानंतर हे मोदक आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात तुम्ही पाहू शकता तांदळाचं पीठ न वापरता सुद्धा अगदी मऊसूत कळीदार गुपगुपीत असे मोदक आपले इथे तयार झालेले आहेत गरम गरम मोदक आणि त्यावरती तुपाची धार चवीला एकदम छान लागतात तर रेसिपी आवडल्यास लाइक करा तुमच्या मैत्रिणींबरोबर शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि येत्या गणेश चतुर्थीला गणपती बाप्पाला नैवेद्यासाठी असे मोदक नक्की बनवून पहा